ठाकरेंच्या इंजिनमध्ये केवळ आदित्य ठाकरेंना जागा आहे, शरद पवारांच्या इंजिनमध्ये केवळ सुप्रिया सुळेंना जागा आहे. बंधू भगिनींनो, तुमच्या करता त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही आहे, त्यामुळे त्यांची ट्रेन कशी आहे, कोणी मुंबईकडे ओढते तर कोणी बारामतीकडे ओढते, कोणी नागपूरकडे ओढते तर कोणी सोलापूरकडे ओढते, त्यांचं इंजिन जागेहून हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, बोलतही नाही. अशा प्रकारची ठप्प इंडिया आघाडी. आणि त्यामुळे मी तुम्हाला विनंती करण्यात करता आलो आहे, अरे किनवट असेल, हिंगोली मतदारसंघ असेल, जनसामान्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. गेले 10 वर्ष देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. आज आपण पाहू शकतो गरीबाला मोठ्या प्रमाणात मोदीजींनी या ठिकाणी मदत केली, मोठ्या प्रमाणात गरीबाचं कल्याण आज या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण बघितलं. आपण गेल्या 5 वर्षांमध्ये 10 वर्षांमध्ये या ठिकाणी बघितलं, मोदीजींनी 20 कोटी लोक जे या ठिकाणी कच्च्या घरामध्ये राहत होते त्या 20 कोटी लोकांना पक्क घर मोदीजींनी दिलं. अगदी आपल्या हिंगोलीचा विचार केला तर इथे देखील 54,000 कुटुंब म्हणजे 2 लाख लोकांना पक्क घर हे मोदीजींनी या ठिकाणी दिलं. आपण जर बघितलं तर गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी 55 कोटी घरांमध्ये गॅस सिलेंडर दिलं, 50 कोटी घरात शौचालय दिलं, 60 कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरच्या आया बहिणींना पिण्याच्या पाण्याकरता त्या ठिकाणी एकतर नदीवर जावं लागायचं किंवा हंडा घेऊन आपल्या विहिरीवर जावं लागायचं. माननीय मोदीजींनी या 60 कोटी लोकांच्या घरी पिण्याचं पाणी पोहोचवलं आणि मोठ्या प्रमाणात आमच्या महिलांना त्या ठिकाणी सुटका दिली. आज आपण बघू शकतो खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज आमच्या 50 कोटी युवांना मुद्राचं लोन मिळालं, 10 लाखापर्यंतचं लोन, कुठलंही तारण नाही, कुठलीही गॅरंटी नाही. पूर्वी जर कोणी बँकेत गेला तर बँक विचारायची तुमच्याकडे तारण ठेवायला घर किंवा जमीन आहे का. एखादा सरकारी व्यक्ती तुमचा नातेवाईक आहे का आणि जर सांगितलं की माझ्याकडे नाही तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लोन मिळत नव्हतं. मोदीजींनी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो, बिना तारण आणि बिना गॅरंटीचं जवळपास 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना लोन मिळालं आणि त्यामध्ये 31 कोटी आमच्या माता भगिनी आहेत ज्यांना लोन मिळालं. मोदीजी म्हणतात एक महिला जर आपल्या पायावर उभी राहिली तर पूर्ण कुटुंब आपल्या पायावर उभं राहतं. आणि म्हणून मोदीजींनी 8 लाख कोटी रुपये 80 लाख बचत गट तयार केले आणि त्यांना 8 लाख कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि 8 लाख कोटी रुपयाच्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. प्रत्येक व्यक्तीचा विचार मोदीजींनी केला. आज आमचे 12 बलुतेदार आहेत, त्यांच्याकरता मोदीजींनी योजना तयार केली आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या आमच्या गावगाड्यातल्या लोकांना 30,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. आमच्या आदिवासी समाजाकरता जनमन सारखी योजना मोदीजींनी आणली, 24,000 कोटी रुपये आमच्या आदिवासींच्या पाड्यांना वाड्यांना वस्त्यांना त्या ठिकाणी दिले. आमच्या बंजारा समाजाच्या तांड्यांना त्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून निधी दिला आणि मोदीजींनी या ठिकाणी आमचे अनुसूचित जातीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे. प्रत्येक बँकेला सांगितलं तुमच्या बँकेत च्या प्रत्येक ब्रँचमध्ये तुम्हाला अनुसूचित जातीच्या युवांना लोन द्यावंच लागेल आणि ज्या बँका देणार नाही त्याचा लायसन्स रद्द होईल. आज लाखो अनुसूचित जातीचे आमचे
तरुण हे पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं. बंधू भगिनींनो, आमच्या सिनियर सिटीजन करता जे म्हातारे झाले आहेत, वयस्कर झाले आहेत, त्यांच्याकरता वयोश्रीची योजना आणली. कोणाला कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र मोफत, कवळी पाहिजे तर कवळी मोफत, स्टिक पाहिजे तर स्टिक मोफत, कमोड पाहिजे तर कमोड मोफत. ज्या ज्या वस्तू व्यक्ती थोडा म्हातारा झाला की लागतात त्या त्या वस्तू दिल्या. आणि आता तर एकीकडे 55 कोटी लोकांना मोदीजींनी 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केलाय, पण 70 वर्षाच्या वरचे जेवढे लोक आहेत, कुठल्याही समाजाचे असो, कुठल्याही भाषा बोलणारे असो, कुठल्याही जाती धर्माचे असो, अशा सगळ्या लोकांना 5 लाखापर्यंतचा सगळा इलाज आणि त्यांना रोज लागणारी औषधं देखील आता मोदीजी मोफत देणार आहेत. आणि एवढंच नाही, 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजींनी 2020 सालापासून केलं आणि पुढचे 5 वर्ष देखील या 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजी करणार आहेत. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, या देशामध्ये कोरोना सारखी बिमारी आली, आपण सगळे आठवा काय परिस्थिती होती. आपले नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते, कोणी मेला तर कोणी जात नव्हतं, मयत कशी करायची प्रश्न होता. अशा प्रकारची अवस्था होती. जग म्हणायचं या भारतामध्ये लोक मरून जातील, एवढा मोठा 140 कोटीचा भारत, याच्यामध्ये किमान 25-30 कोटी लोक तरी मरतील. आता भारताला कोणी वाचवू शकत नाही, पण त्या लोकांना माहिती नव्हतं या भारतामध्ये एक असा मर्द प्रधानमंत्री आहे ज्या प्रधानमंत्र्याने या ठिकाणी कोरोनाची लस तयार केली आणि 140 कोटी लोकांना 2 वेळा लस दिली. मिळाली का तुम्हाला लस? मिळाली की नाही सांगा हात वर करून. कोणाकोणाला मिळाली? प्रत्येकाला 2 लस मिळाली. एक नवा पैसा द्यावा लागला का? कोणाला एक नवा पैसा द्यावा लागला नाही. अरे आपण आज जिवंत आहोत ते नरेंद्र मोदीजींनी आपल्याला ती लस घरोघरी दिल्यामुळे, प्रत्येकाला लस दिल्यामुळे आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मोदीजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आज देशामध्ये काम चाललेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याही पेक्षा जास्त काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि त्याकरता आपल्याला मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे. काही लोक सांगतात हे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणजे संविधान बदलतील. अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं. म्हणून चहा विकणारा माझ्यासारखा पोरगा आज या ठिकाणी देशाचा प्रधानमंत्री आहे. आणि मोदीजींनी सांगितलं गीता बायबल कुराणपेक्षा मला संविधान जास्त महत्वाचं आहे. आणि पहिल्यांदा ज्यावेळी मोदीजी आपण बघितलं असेल एनडीएचे नेते म्हणून निवडून आणण्याकरता त्यांना बोलवलं, पहिले त्यांनी संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर एनडीएचं नेतृत्व स्वीकारलं. मोदीजींनी सांगितलंय अरे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या धरती तलावर आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही. आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि महायुती आहे आम्ही कोणाला संविधानाला हात देखील लावू देणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती